मुलांनो चौरस संख्या कशा ओळखायच्या ते आपण पाहिलं आहे तर आता आपण त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या ते पाहूयात त्रिकोणी संख्या अगदी साध्या आणि सहज सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर ज्या संख्येच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात आता संख्येची आणखी एक गंमत पाहू त्यासाठी एक ते सहापर्यंतच्या अंकांची आपण बेरीज बघूयात एक अधिक दोन बरोबर तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर पंधरा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक, अधिक पाच अधिक सहा बरोबर एकवीस आता वर केलेल्या सर्व बेरजांची आपण मांडणी करूयात एक

म्हणून तीन सहा दहा पंधरा एकवीस या त्रिकोणी संख्या आहेत यावरून असं लक्षात येतं की क्रमवार संख्यांची बेरीज करत गेल्यास येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते उदाहरणार्थ एक अधिक दोन बरोबर तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा एक अधिक दोन अधिक तीन बरोबर दहा एक अधिक तीन अधिक चार अधिक पांच बरोबर पंद्रह, एक अधिक दोन तीन अधिक सहा बरोबर एक अधिक दोन तीन अधिक अधिक सात बरोबर अट्ठावी अशा ने आपण त्रिकोणी संख्या शोधू शकतो आणखी एका पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या शोधू शकतो दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात उदाहरण जर आपण कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या जसे चार व पाच या नैसर्गिक संख्या घेतल्या तर चार व पाच यांचा येणारा गुणाकार बरोबर वीस होईल व वीसची निमपट दहा, मनुन दहा ही त्रिकोणी संख्या है सहा गुणिदर सात छेद दोन एकवीस ही बेचा ची निमपट है त्रिकोणी संख्या नौ गुणि दहा बरोबर नव्वद छेद दोन बरोबर, बरोबर पंच नऊ गुणिले दहा यांचा गुणाकार नव्वद झाला नव्वदची निमपट पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या होईल अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या शोधू शकतो